फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी खाजगीरित्या प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळामध्ये दहावी बारावीची वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी खाजगीरित्या अर्ज करणाऱ्यांसाठी अर्थात सतरा नंबर फॉर्मने परीक्षा अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आला आहे त्यामुळे खाजगीरित्या दहावी बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहेत प्रवेश अर्जासंबंधित सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून एकतीस ऑक्टोबरनंतर कोणताही प्रवेश अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले